मानकापुर पुलिस ने दो दुपहिया वाहन चोर को गिरफ्तार किया है। मानकापुर पुलिस थाना क्षेत्र में 6 अगस्त को एक चोरी की घटना सामने आई थी, जिसमें फिरियादी ने रात को अपने घर के सामने अपनी दोपहिया वाहन लगाया और सुबह देखा तो वाहन जगह पर नहीं था। इसे मामले की जांच करते हुए मानकापुर पुलिस गुप्त जानकारी पर आरोपी ओम उर्फ रवि येड़े और अमन कलिमती को गिरफ्तार किया है। कड़ी जाँच करने पर दोनों ने अपना जुर्म कबूल किया है। पुलिस ने आरोपियों के पास से 2,95,000 रुपए का माल जब्त किया है। पुलिस आगे की जाँच कर रही है। याच्यामध्ये आमच्याकडे 365/24 याच्यामध्ये आमच्याकडनं एक स्प्लेंडर गाडी चोरीस गेलेली होती। त्या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आम्ही 2 संशयित आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये ओम उर्फ रवी नरेंद्र येडे आणि दुसरा आहे अमन संतोष कलिमती। या दोघांना जेव्हा अटक केली त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडनं 5 मोटरसायकली आम्ही हस्तगत केलेल्या आहेत। 5 मोटरसायकलीपैकी पोलीस ठाणे नंदनवन, पोलीस ठाणे कोराडी आणि पोलीस ठाणे हुडकेश्वर या 3 पोलीस स्टेशनच्या देखील गाड्या आपण उघडकीस आणलेल्या आहेत। 5 मोटरसायकली हस्तगत केलेल्या असून त्याची किंमत 2,95,000 एवढी आहे। यामध्ये दोघंही आरोपींचं पूर्वीचं रेकॉर्ड आहे। यापूर्वीही त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत। कोतवाली पोलीस स्टेशन आणि हुडकेश्वर पोलीस बेलतरोडी पोलीस स्टेशन या 2 पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। कारण त्याला गाडी चालवण्याचा शौक आहे आरोपीला, म्हणजे ओम म्हणून जो आरोपी आहे त्याला गाडी चालवण्याचा शौक आहे। तसे दोघेही नशा करणारे आहेत, त्यासाठी ते गाडी चोरत होते। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।